सामील होता है। तेव्हा सुरुवातीला आपण या चर्चेकडे वळण्यापूर्वी आपला हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने एक ध्वनिचित्र फीत आपण आता पाहूया। बे एक बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ। 25-30 वर्षांपूर्वी शाळा शाळातून एक सुरात घुमणारा असंख्य विद्यार्थ्यांचा हा आवाज कालांतराने कमी कमी होत गेला। बे एक बे ने सुरुवात होणाऱ्या पाढ्यांची जागा इंग्रजी टेबल्सने घेतली, पण शिक्षण पद्धतीचं बे एक बे अजूनही सुरूच आहे। मराठी माध्यमाची जागा जवळजवळ पूर्णपणे इंग्रजी माध्यमाने घेतली, SSC बोर्डाऐवजी CBSE आणि ICSE अभ्यासक्रमांना प्राधान्य मिळू लागले। याची कारणं अनेक असतील, पण पालकांचा मुलांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय हे मात्र नक्की। स्पर्धा तीव्र झाली, पालक आग्रही झाले, तर विद्यार्थी अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळाच दिसला होता तसा एक पर्याय निवडून त्यावरच लक्ष केंद्रित करून वाटचाल करू लागले। हे कितीही खरं असलं तरी परीक्षेत अव्वल येण्यासाठी भूकंपट्टी करूनच गुण प्राप्त करण्याची मानसिकता काही जाता जात नाही। त्यात शिक्षण मंडळाच्या या न त्या कारणावरून तोंडकशी पडण्याच्या बातम्या या येतच असतात। खरंच या अभ्यासक्रमांचा व्यवहारात काही उपयोग होतोय का? भावी पिढी मूल्यनिष्ठा आणि तत्वनिष्ठ घडतेय का? खरंच शिक्षण पद्धतीचा दृष्टिकोन योग्य आहे का? या सर्व प्रश्नांवर प्रकाश झोत टाकण्यासाठी आजची ही हा चर्चा। पहिला प्रश्न मी कुलगुरूंना विचारू इच्छितो की प्रचलित शिक्षण पद्धती ही सर्वार्थाने परिपूर्ण नक्कीच नाहीये, तर त्यामध्ये काय नेमके दोष तुम्हाला आढळतात? थोडक्यात कारण प्रत्येकाला आपण बोलायला सांगा। आत्ताची जी आपली शिक्षण पद्धती आहे तर त्याच्यामध्ये जे मूळ जे आपलं उद्दिष्ट असायला पाहिजे कुठं मला असं वाटतं की आपण त्याच्यापासून थोडंसं दूर जात चाललं। पहिली गोष्ट आहे की शिक्षणाचा पाया हा मजबूत असणं फार फार आवश्यक आहे, आणि शिक्षणाचा पाया जर मजबूत करायचा असेल तर नुसतंच महाविद्यालय किंवा विद्यापीठ ह्या ठिकाणी भर देऊन चालत नाही, तर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण याच्यामध्ये सांगड घालणं आवश्यक आहे। जोपर्यंत प्राथमिक शाळेचा दर्जा आणखी माध्यमिक शाळेतला दर्जा चांगला होत नाही तोपर्यंत महाविद्यालयामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतो। आता आपल्याला याला ह्या इश्यूला ॲड्रेस करणं फार फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो, आपण सुरुवातीला बोलताना सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा जो डाटा त्यांनी पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये 5% फक्त प्रोफेशनल कोर्सेसची एम्प्लॉयबिलिटी आहे आणि इतर विद्यार्थ्यांची नाही। त्याचं कारण असं झालेलं आहे की कुठं ना कुठंतरी जे उद्योग शिक्षण हे म्हटलं की समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचा त्यात सहभाग असतो, सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असतो तो त्यांच्या पालकांचा। घरातून त्या ठिकाणी शिक्षणासाठी योग्य पद्धतीने प्रवृत्त करण्याची खरी जबाबदारी पालकांची, तिथे मला वाटतं आपण कुठेतरी कमी पडतो आहे। त्या ठिकाणी पालकांनी आपल्या मुलाचा निश्चितपणे कल ओळखला पाहिजे, त्यासाठी एक वेगळा वेळ आपल्या बाल्यासाठी दिला गेला पाहिजे। महाविद्यालयामध्ये असं लक्षात येतं की खूप विद्यार्थिनींकडे आपल्याकडे खूप काही करता येण्यासारखं असतं, आणि गेल्या 10 वर्षातला जर आपण तुम्ही बघाल तर असं लक्षात येईल की शिक्षणाने बऱ्याच अर्थाने एक सकारात्मक टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला, पण वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी एकत्र येऊन घातल्यामुळे विद्यार्थी हा सुद्धा कन्फ्यूज आहे। मिस्त्रीजी, मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही खरं म्हणजे ऑइल अँड गॅस या क्षेत्रातले तज्ञ आहात आणि या क्षेत्रा संदर्भात शिक्षण देखील तुम्ही देत असता, तशी एक संस्था आहे ती संस्था पण तुम्ही चालवता। मला एक सांगा, हा प्रश्न खरं म्हणजे आपण सुरुवातीचा मूलभूत असा प्रश्न घेतलेला आहे की या आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की जी शिक्षण पद्धती आहे त्याला एक शेप देणं गरजेचं आहे। म्हणजे जेव्हा आपण कॉलेजमधनं बाहेर पडतो त्या मुलाला एक काहीतरी कंपन्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे की मी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर एक्झॅक्टली कुठे जाणार आहे। जर मला कंपनी माहिती नसेल तर मी कुठे दरवाजा नॉक करणार? आणि ह्यासाठी एक कम्प्लीट प्लॅटफॉर्म तयार होणं गरजेचं आहे। त्या कॉलेजमध्ये कंपन्यांची माहिती असणं गरजेचं आहे। जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा त्या कंपन्यांबद्दल
जेव्हा लोकांना माहिती नाही किंवा ज्या कॉलेजमधून जी मुलं यायची त्यांनाही माहिती नसायचं की मी एक्झॅक्टली काम काय करणार आहे. त्यांना जर त्या कंपनीबद्दल विचारलं तर ते म्हणायचं नाही मला माहिती नाही, मी ग्रॅज्युएट आहे, मी इंजिनिअरिंग केलं आहे आणि मला जॉब पाहिजे. मग ह्या सगळ्याचा विचार करून मला असं वाटलं की एक शिक्षण संस्था सुरू करावी जेणेकरून की ही मुलं की कंपन्यांमध्ये काय चालतं एक्झॅक्टली तेच त्याचा दुवा तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न. येस, आपला प्राथमिक जो प्रश्न आपला मूलभूत प्रश्न जो आहे की विद्यमान शिक्षण पद्धती सध्याची जी आहे ती परिपूर्ण आहे का. राजेश तुम्ही संगणक तज्ञ आहात आणि संगणक साक्षरता ही अत्यंत महत्वाची आहे. जपान सारख्या देशामध्ये असं ऐकतो की ज्युनियर आणि सिनियर पीजीची मुलं आपल्या दप्तरामध्ये लॅपटॉप घेऊन आपल्या शाळेमध्ये जात असतात. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं की या शिक्षण पद्धती परिपूर्ण होण्यामध्ये संगणकांचा कितपत सहभाग आहे, तो आहे का सध्या? 100% सहभाग आहेच आणि हल्ली तर आपल्या देशामध्ये देखील ज्युनियर के जी आणि सिनियर के जी मध्ये ए फॉर ॲपल बी फॉर बॉल हे तुम्हाला आयपॅडवर किंवा टॅबलेट पीसीवर शिकवलं जातं. प्रमाणात फार कमी प्रमाणात शिकवलं जातं, फक्त इंटरनॅशनल स्कूल्समध्ये ही प्रथा सुरू झालेली आहे. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज अन एड फॉर एज्युकेशन, म्हणजे याच्या मदतीने एखादा विद्यार्थी जो आहे तो प्रॅक्टिकल एक्सपोजर घेऊ शकतो संगणकाच्या मदतीने. स्मार्ट क्लासचं जे कॉन्सेप्ट आज सध्या सगळ्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे आलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा शिक्षण किंवा शिक्षण घेणं हे फार सोपं झालेलं आहे. जे आपल्या लहानपणी आपण म्हणायचो की हा विषय डिफिकल्ट आहे तो डिफिकल्ट वाटत नाही, कारण कम्प्युटरच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या मदतीने अंडरस्टँडिंग लेवल विद्यार्थ्याची वाढत चालली आहे. स्किलसेट जेव्हा आपण स्किलसेटबद्दल म्हणतो, जसं कुलगुरु साहेब म्हणाले की 5% लोकांना जे बी ए बी कॉम बी एस सी ग्रॅज्युएट बनून निघतात त्यांना नोकऱ्या मिळतात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम असा आहे की प्रोफेशनल स्किलसेट तुम्ही एका जनरिक ग्रॅज्युएशनमध्ये क्रिएट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बी ए बी कॉम बी एस सी दिस इज नॉट अ स्किलसेट ग्रॅज्युएशन, दिस इज अ सोशल ग्रॅज्युएशन. तर सोशल ग्रॅज्युएशन न करता जर आपण कुठच्या तरी एखाद्या आपल्या केपेबिलिटीप्रमाणे एखाद्या कुठच्या तरी स्किलला आपण डेव्हलप करू शकलो तर त्या स्किलसेटला मोजणारा ओळखणारी कंपनी ऑलरेडी उपलब्ध असते जी तुम्हाला सिलेक्ट करते. मला एकच गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची, ती अशी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक तर विद्यार्थ्याला जे फंडामेंटल सब्जेक्ट्स आहेत त्याचं ज्ञान किती आहे आणि त्याच्यानंतर जे अप्लाईड सब्जेक्ट्स आहेत त्याचं ज्ञान किती आहे, त्या दोघांच्या मध्ये सांगड घालणं फारच आवश्यक आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याचा पाया मजबूत होणार नाही, जे फंडामेंटल सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये फिजिक्स असू शकते, केमिस्ट्री असू शकते, झुलॉजी असू शकते, मॅथ असू शकतात किंवा सोशल सायन्सचे सब्जेक्ट असू शकतात, ज्याच्या जोपर्यंत त्या विद्यार्थी तो विद्यार्थी त्याच्यामध्ये स्ट्रॉंग होणार नाही आहे तोपर्यंत अप्लाईड सब्जेक्ट त्याला चांगल्या प्रकारे समजणार नाही. मला असं वाटतं की गणेशजी आपण तुम्ही ज्या एकूण शिक्षण पद्धतीविषयी आत्ता सांगताय त्यामध्ये आपल्याला त्याचं सखोल ज्ञान विषयांचं होण्यासाठी जी एक वातावरण निर्मिती त्या विद्यार्थ्याच्या सभोवती पाहिजे किंवा त्याच्या शिक्षण क्रमात पाहिजे ती नसून संपूर्ण सध्याची शिक्षण पद्धती परीक्षा केंद्रित आहे असं देखील म्हटलं जातं. तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल? काही अंशी ते खरं आहे, आपल्याला भर तेच त्याच्यावरती राहील की विद्यार्थ्या जो पेपरमध्ये लिहितो त्याच्यापेक्षा जास्त त्या विद्यार्थ्याला किती नॉलेज मिळालेलं आहे, त्याला किती ज्ञान मिळालेलं आहे त्याच्या बेसिसवरती त्याचं मूल्यांकन होणं आवश्यक आहे. त्याच्या बेसिसवरती त्याला मार्क्स मिळालेलं आहे. एखादा विद्यार्थ्याला 80% मार्क्स मिळाले पण त्याला 80% त्याला ज्ञान आहे किंवा नाही हे आपल्याला कन्फर्म करणं फारच आवश्यक आहे. डॉक्टर मंगल, आज मला वाटतं तुमचा याविषयीचा आणखी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा 1-to-1 विद्यार्थ्यांबरोबरचा संवादाचा खूप अनुभव आहे. तुम्ही काय म्हणाल याबद्दल की परीक्षा केंद्रित संपूर्ण शिक्षण पद्धती आपली सध्याची आहे? सर, आता नवीन UGC नियमानुसार सेमिस्टर सिस्टीम येऊ घातलेली आहे किंवा आलेली आहे. या सेमिस्टर सिस्टीम मध्ये इतका कमी कालावधी आपल्याकडे असतो की विद्यार्थी त्या विषयाच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचं जे नॉलेज असतं ते वरवर करणे असतं, ते तळापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण परीक्षेमध्ये एवढा मोठा कालावधी जातो. सध्या अजूनही 10 डिसेंबर पर्यंत परीक्षा सुरू आहे. याच्या नंतर जर सिलॅबस पूर्ण करायचा असेल तर फेब्रुवारी पर्यंत त्यांना सिलॅबस पूर्ण करून पुन्हा नवीन सेमिस्टरच्या परीक्षेला, म्हणजे कालावधी मिळणारा कालावधी हा अत्यंत तोकडा असल्यामुळे ज्ञान हे परिपूर्ण येऊ. मी सहमत आहे मंगला मॅडमच्या मताशी, कारण त्यांचे सब्जेक्ट क्लिअर नसल्यामुळं पुढचं शिक्षण घेणं त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट असतं. त्यांना सब्जेक्ट कळत नसला आणि तो इम्प्लिमेंट करणं, कारण आम्ही जे ट्रेनिंग देतो ते प्रोजेक्ट स्पेसिफिक आहे.
एखादी छोटीशी चूक सुद्धा एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकते, आणि ते जर व्हायचं नसेल तर त्याचे कॉन्सेप्ट जे आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही जी मॅनपॉवर तयार करतोय इज व्हेरी स्पेसिफिक फॉर इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी, ज्याची जगामध्ये खूप डिमांड आहे. मी असं म्हणेन की देर शुड बी अ बॅलन्स, थिओरिटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर मध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये भरपूर भर दिला जातो थिओरिटिकल नॉलेजवर. 12वीपर्यंत थिओरिटिकल नॉलेजवर भर देणं योग्य आहे, पण 12वीनंतर आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये बॅलन्स असला पाहिजे. तुम्ही जे थिअरीमध्ये शिकता आणि त्याचा वापर तुम्ही ज्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये करू शकता ते तुमचं खरं नॉलेज आहे. मी असं म्हणेन की 100%मध्ये जर आपण डिव्हिजन केलं तर 12वीनंतर थिओरिटिकल एज्युकेशन इज 30-40%, पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सचं महत्त्व इज ऑलमोस्ट 60-70%. जर आपण परदेशात जर पाहायला गेलो तर तिकडच्या शिक्षण प्रणालीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 12वीनंतरचा जो अभ्यासक्रम असतो